मी प्राध्यापक अतुल महाजन, तत्वज्ञान विभाग, रेणुका कॉलेज, नागपूर। आज 12 ऑगस्ट 2020 डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या 128व्या जयंतीनिमित्त रेणुका महाविद्यालय ग्रंथालय विभाग याद्वारे फेसबुक सिरीज सुरू करण्यात येत आहे। आज या फेसबुक सिरीजचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करतो। मित्रांनो, या फेसबुक सिरीजचा मुख्य उद्देश असा की समाजातील सामान्य व्यक्तीचे विचार, त्याच्या जीवनातील अनुभव हे समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविणे हा आहे। मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या जीवनात त्याला यशस्वी बनविण्याच्या मागे अनेक लोकांचा हात असतो। यात आई वडिलांची भूमिका मुख्य असते। आई वडील व्यक्तीच्या जीवनाला दिशा देत असले तरी व्यक्तीच्या जीवनाला खरी दिशा देण्याचे कार्य त्याच्या आयुष्यात येणारे असे व्यक्ती जे कुटुंबाशी संबंधित नसतात त्यांचा त्यात सिंहाचा वाटा असतो। आणि हे कुटुंबाबाहेरील व्यक्ती जर योग्य मार्गदर्शक विचार देणारे असतील तर व्यक्तीच्या आयुष्याला भरभराटी लाभते। माझ्याही आयुष्याला कलाटणी देणारे असे एक व्यक्तिमत्व मला लाभले। त्यांनी मला जीवनात कसे जगावे, कसे वागावे, काय करावे याबद्दल अमूलाग्र असे मार्गदर्शन केले। माझ्या जीवनाला खरी दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले। त्यांच्या सानिध्यात राहून मी जे शिकलो त्यामुळे माझ्या जीवनाची कायापालट झाली। त्यांच्या संपूर्ण जीवनप्रणालीच्या आधारावर मी जे स्वतःचे विचार तयार केले ते मी आज तुमच्यासमोर व्यक्त करणार आहे। कारण त्यांच्या सानिध्यात राहूनच मला माझ्या स्वतःच्या आयुष्याबद्दल काही तत्व किंवा काही विचार तयार करता आले। त्यातील एक विचार मी सध्या तुमच्यासमोर व्यक्त करतो आहे, तो असा की माणसाला मन मानेल तसे त्याने वागायला पाहिजे। आयुष्यात जे ज्यावेळेस करायचे आहे ते त्यावेळेस त्याने करायला पाहिजे। परंतु हे सर्व करीत असताना आपल्यापासून इतरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची त्याने वेळोवेळी काळजी घ्यायला पाहिजे। अर्थातच माणसाचं जीवन हे फार सुंदर असं जीवन त्याला लाभलेलं आहे आणि ते एकदाच मिळत असतं। त्याच्यामुळे या जीवनाचा परिपूर्ण आनंद व्यक्तीने घ्यायला हवा। परंतु हा आनंद घेत असताना त्यांनी आपली कर्तव्यही विसरायला नको, आपल्या जबाबदाऱ्याही विसरायला नको। अर्थातच आनंद घेत असताना इतर व्यक्तींना त्रास होणार नाही, इतर व्यक्तींना दुःख होणार नाही याची त्याने काळजी घ्यायला पाहिजे। सदर विचारामुळे माझ्या जीवनाला एक विशिष्ट दिशा प्राप्त झाली। आयुष्यात यशाचे शिखर मी गाठले हे जरी खरे असले तरी या विचारामुळे मी एक माणूस म्हणून जीवन जगत आहे आणि त्याचा मला अभिमान वाटतो। म्हणून मित्रांनो, चांगले विचार आपले जीवन बदलू शकते हे सत्य आहे। परंतु चांगले विचार देणारे आयुष्यात आले पाहिजे ही वास्तविकता आहे आणि या वास्तविकतेच्या आधारावर आपण आपलं जीवन जगायला पाहिजे। सदर प्रसंगी मला आपले मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी रेणुका महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर रमणीक लिंगुरे यांचे आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद। थँक्यू।